राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सुरगाणा तालुक्यातील बारहे येथे सालाबाद प्रमाणे आदिवासी परंपरेनुसार आदिवासी कला संस्कृती जपण्यासाठी 30 एप्रिल ते 2 मे पर्यंत भोवाडा उत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने बारहे ग्रामपंचायत कार्यालयात भोवाड्याच्या नियोजनाबाबत बारहे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बाग यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. कोरोना काळात 2 वर्षे बंद असलेला भोवाडा उत्सव यात्रा चालू करण्याचा ठराव ग्रुप ग्रामपंचायत बारहे अंतर्गत बारहे गुरटेंभी गोपाळपूर वागानखी खडकपाडा गडगा हट्टीपाडा आळीवदांड सर्कलपाडा आदी गावातील प्रमुख मान्यवरांसह ग्रामस्थांनी केला आहे. भोवाडा उत्सव यात्रा काळात कायदा सुव्यवस्था राखणे पार्किंग पाणी व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे स्वयंसेवक 24 तास वीज व्यवस्था भोवाडा उत्सवासाठी लागणारा खर्च आदींसह प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ प्रशासक प्रमिला शेंडगे ग्रामसेवक तलवारे सामाजिक कार्यकर्ता देवदास गावित सरपंच हुशार देशमुख शंकर जाधव परशुराम वारडे माजी उपसरपंच रामदास जाधव संजय पाडवी योगीराज जाधव भास्कर वारडे सुरेश महाले युवराज जाधव हेमंत महाले बारहे पोलीस ठाणे कर्मचारी यांच्यासह बारागाव बारापाड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्यात काहीच राहत नाही. तो आपला लोकल विषय असतो तो मिटतोही, परंतु ते सोशल मीडियावर आल्यामुळे आपल्याला ते हे करावं लागतं आणि ते गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढच्या वेळेस ते नियोजनाला याला त्याला सगळं येऊन म्हणून सगळ्यांनी शांततेत करावं. ग्रामपंचायतीला काही सुचना आहेत भाऊ साहेब? आता मला माहिती आहे सर्वसाधारण हे गावकरी बारापाड्याचे 7-8-10 जण आहेत. त्यांनी जर ठरवलं तर काही पण करू शकतील साहेब. मंदिरात अशी 10-12 ची टीम आहे. फक्त गावात 1-2 जण आहे त्यांचे आणि लोक ऐकतात त्यांचं. तुमची पार्किंगची व्यवस्था कशी? ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रभूभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.